नमस्कार शेतकरी मित्रांनो, एसपी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जे शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अर्ज करण्यास उत्सुक आहेत, तर त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे. मित्रांनो, आपण स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी दिनांक 4 जानेवारी 2024 जी आर आहे, या ठिकाणी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सन 2023-24 सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 2,000,000 म्हणजे जवळपास 20 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर त्याबाबतच मित्रांनो हे अपडेट आहे. आपण प्रस्तावना बघू शकता की महाराष्ट्र राज्यात जे शेतकरी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत अपात्र ठरतात, त्यांना फळबाग योजनेचा लाभ घेता येत नाही, तर अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केलेली आहे. आणि या अंतर्गत आपण बघितलं आहे की आंबा, पेरू, त्यानंतर निंबू अशा विविध प्रकारच्या पिकांकरता, फळपिकांकरता आपण लाभ घेऊ शकतो. तर मित्रांनो, त्याचबाबतचा शासन निर्णय आहे. बघा, राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची सन 2023-24 अंमलबजावणी करण्याकरता सर्वसाधारण प्रवर्गाचा या ठिकाणी 2,000,000 म्हणजे रुपये 20 कोटी इतका निधी जो आहे तो आपल्या महाराष्ट्र शासनानं वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. आणि हा जो निधी आहे हा 2023-24 करिता बघा पीक संवर्धन, त्यानंतर फलोत्पादन व भाजीपाला पिके, तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना याकरता खर्च केला जाणार आहे. तर मित्रांनो, जे शेतकरी या ठिकाणी फळबाग लागवडीचा विचार करत आहेत, त्या शेतकऱ्यांनी आपल्या महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज सादर करायला पाहिजे. तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर कसा करायचा याबाबत आपण आधीच व्हिडिओ आपल्या चॅनलला पोस्ट केलेला आहे, तो आपण बघू शकता. आणि त्यानंतर मिळणारं अनुदान किती आहे याबाबत सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तो सुद्धा आपण बघू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.